टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक चॅनलच्या याचिकेवर आज सुनावणी सुरू होती. मुंबई पोलिसांनी चॅनलच्या टीआरपी घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका रिपब्लिक चॅनलनं दाखल केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने रिपब्लिक चॅनलची ही मागणी फेटाळली आहे. तर अर्णब गोस्वामीला थेट अटक न करता आधी त्याला समन्स द्या असा निर्णय हायकोर्टानं दिला आहे. तसेच त्याच्या चौकशीनंतर अटकेचा निर्णय घेण्यात यावा असे देखील मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे. हायकोर्टात आज या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. रिपब्लिक चॅनल तर्फे ज्येष्ठ वकील हरीश साळवे तर मुंबई पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे बाजू मांडली. पोलिसांचा तपास सुरू असतानाच ही याचिका केली असल्याने ती सुनावणी योग्य नाही असं कपिल सिब्बल यांनी कोर्टात म्हटलं. तसंच मुंबई पोलिसांचा तपास अजून प्राथमिक टप्प्यातच आणि प्रथमदर्शनी 3 वाहिन्या घोटाळ्यात सहभागी असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे या टप्प्यावर याचिकादार एफआयआर रद्द करण्यासाठी याचिकाच कशी करू शकतात असा सवाल कपिल सिब्बल यांनी केलाय. अर्णब गोस्वामी यांना या प्रकरणात अद्याप व्यक्तिशः आरोपी केलेले नाही. तपास अधिकाऱ्याने भविष्यात त्यांना आरोपी केले तर त्यांना इतर आरोपींप्रमाणेच समन्स बजावले जावे असे अंतरिम निर्देश न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दिले. तसंच केवळ याच प्रकरणात नव्हे तर कोणत्याही संवेदनशील प्रकरणात पोलीस मीडिया समोर जाऊन पत्रकार परिषद घेऊन तपास सुरू असलेल्या गुन्ह्यांविषयी तपासाची माहिती देतात हे कितपत योग्य. मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे मीडियाने जबाबदारीने वागायला हवं असंही न्यायालयानं म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.